नमस्कार, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभात मध्ये. आज अनंत चतुर्दशी. आज आपल्या लाडक्या बाप्पाला आपण सर्वजण निरोप देत आहोत आणि याच पार्श्वभूमीवर आपण सध्या आलो आहोत पुण्यातील अलका चौक या ठिकाणी. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, या ठिकाणी बाप्पाला निरोप देण्यासाठी हा जो अलका चौक आहे तो सज्ज झालेला आहे आणि या ठिकाणी ही भली मोठी अशी सुंदर आणि रेखीव अशी ही रांगोळी काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. खरं तर मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. शेवटी म्हणजे अलका चौकामध्ये या सर्व मिरवणुका विसर्जन मिरवणुका येत असतात आणि या ठिकाणी महापालिकेतर्फे मंडळांना नारळ देण्यात येतो आणि त्यानंतर गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन होत असतं. आणि याच पार्श्वभूमीवर हा जो पुण्यातील मुख्य अलका चौक आहे तो आता सज्ज झालेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढण्यात येत आहे. त्याचबरोबर जे पोलीस असतील, ट्रॅफिक पोलीस असतील, यांच्यामार्फत सर्व जे काही आहे ते सुरक्षा करण्यात आलेली आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी खरं तर देशभरातून लाखोंच्या संख्येने गणेश भक्त हे पुण्यात दाखल होत असतात आणि याच पार्श्वभूमीवर सर्वात महत्वाचा जो प्रश्न असतो तो म्हणजे सुरक्षेचा. गणेश भक्तांची जी काही सुरक्षा आहे, जे काही नियोजन असतं, कुठलंही याला गालबोट लागू नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच प्रकारे काळजी घेण्यात येते. जी भली मोठी रांगोळी तुम्ही यामध्ये पाहताय, खूप सारे कलाकार यामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. ताई, काय नाव आहे आपलं आणि यंदाची जी रांगोळी आहे त्याबद्दल काय सांग. माझं नाव अश्विनी गडकरी, मी राष्ट्रीय कला अकादमीची सदस्य आहे. यंदा आमचं क्लासचं 25वं वर्ष आहे आणि आमची यंदाची वर्षाची थीम आहे सायबर क्राईम. तर आपण आपल्या क्लास कडून निगेटिव्ह विषय हाताळला जातो, जो गणेशाच्या चरणी तुडवला जावा, निगेटिव्हिटी दूर व्हावी आणि प्रसन्नता यावी हा आपला मोटो असतो. किती कलाकार एकूण सहभागी आहेत? 250 ते 300 पर्यंत कलाकार सभासद आपल्यामध्ये रांगोळी दगडूशेठ ते अलका चौकापर्यंत पायगड्या घालत राहतो. साधारण किती तास लागतात ही सर्व रांगोळी? अलका चौकाची एक रांगोळी करायला साधारण 4 तास लागतातच. मुलं म्हणजे आमची सभासद सगळी 6 वाजल्यापासून दुपारी 2 ते 3 कसबा गणपती, मानाचा पहिला गणपती येईपर्यंत पायगड्यांचं आगमन करतच राहतात. धन्यवाद ताई दिलेल्या या माहितीबद्दल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तब्बल 4 ते 5 तास लागतात ही रांगोळी बनवण्यासाठी आणि यंदाचं त्यांचं हे 25वं वर्ष असल्यामुळे अगदी सुंदर आणि रेखीव अशी रांगोळीचं काम या ठिकाणी सुरू आहे. यंदाची जी ही सर्वांच्याच आकर्षणाचा जो विषय असतो तो म्हणजे ही अलका चौकातली रांगोळी. यंदाचा त्यांची जी थीम आहे ती सायबर क्राईम अशी या वर्षीची थीम असणार आहे यांच्या रांगोळीची. मानाचा पहिला कसबा गणपती येईपर्यंत ही सर्व रांगोळी या ठिकाणी तयार होणार आहे. अतिशय रेखीव आणि सुंदर असे कलर्स या रांगोळीमध्ये वापरलेले आपण पाहू शकतो. अगदी पुढील काही तासांमध्येच ही रांगोळी तयार होईल.